गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेला औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चेला आला असून सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत औरंगाबादच्या नामांतराविषयी लोकच निर्णय घेतील असं देखील यावेळेला त्यांनी सांगितलं आहे. बॉम्बेचे मुंबई होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय देखील लोकभावनेतून व्हावा असं देखील यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर करताना राज्यामध्ये उद्रेक होऊ नये याकडे देखील राज्य सरकारनं लक्ष द्यावे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते आमचे पूर्वज त्यांच्याबद्दल आदर तर आहेच, पूर्वज म्हणून नाही पण त्यांची एकंदरीत संपूर्ण इतिहास जर आपण वाचला ही लोकं जी होऊन गेली ती होऊनच गेली. म्हणजे शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अनेक हे लोकांनी हे केवळ महाराज म्हणून लोक यांच्याकडे कधी लोकांनी बघितलं नाही पण त्यांची कर्तव्य आहे. त्यांनी लोकांचे लोकहिताची जी काही निर्णय घेतले आणि त्या हिशोबाने प्रत्येकाला वाटतं की असं व्हावं. आता पूर्वीपासून जर त्याचं नाव असेल औरंगाबाद जर बदलायचं असेल, अनेक ठिकाणी आपण पाहतो की बॉम्बेचं मुंबई झालं, अनेक नावाचं बदल झालं. लोकशाहीच्या ह्याच्यात लोक निर्णय घेतील त्या विषयावरती सविस्तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे की त्याच्यामुळं कुठलाही उद्रेक होऊ नये, जेणेकरून कुठली मानहानी होऊ नये कोणाची आणि कुठल्याही प्रकारे